नमस्कार, मी दीपाली आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. आता बातमी आहे विटातून. विट्याच्या राजाची आरती नामदार शंभूराजे देसाई यांच्या हस्ते संपन्न झाली. मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन सांगली जिल्ह्यातील भाविकांना घडवण्याचे काम विट्याचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाने केले आहे. यावेळी नामदार शंभूराजे देसाई काय म्हणाले पाहूयात थेट व्हिडिओतून. आज विट्याचा राजा गणेश उत्सव मंडळाच्या आरतीसाठी माननीय आमदार आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय भाऊंनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि दुसरी वेळ आहे माझी या ठिकाणी येण्याची. या ठिकाणी दर्शनाचा लाभ मला घेता आला. आरतीचा मान या ठिकाणी या गावानं या मंडळानं मला दिला, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभारी आहे. वेगवेगळे सामाजिक उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले जात असतात. हा देखावा जर पाहिला आजचा या ठिकाणचा गणेश उत्सवातला, तर विट्यासारख्या गावामध्ये इतका भव्य दिव्य देखावा आणि इतकी चांगली उत्तम व्यवस्था आणि लालबागच्या राजाची हुबेहूब मूर्ती, जशी मुंबईमध्ये आपण लालबागच्या राजाचं दर्शन घेतो तसं दर्शन विट्यामध्ये भाविकांना भक्तांना गणेश भक्तांना घडवण्याची संधी ही विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळानं दिलेली आहे. याबद्दल मंडळाचं विशेष धन्यवाद मी व्यक्त करतो. असेच चांगले सामाजिक उपक्रम या मंडळानं असेच चालू ठेवावेत अशा शुभेच्छा देतो. गणरायाचा आशीर्वाद आज आपण पाहिलं, पाऊससुद्धा या ठिकाणी आलेला आहे. पावसाची प्रतीक्षा आपण सगळेजणच करत होतो, त्यामुळं गणरायाचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्यावरती असाच राहावा. आदरणीय भाऊंच्यावरती आणि सगळ्यांच्यावरतीच असाच गणरायाचं कृपाचित्र राहावं अशी प्रार्थना या निमित्तानं मी गणरायाच्या चरणी करतो.